विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत है। केमिकल थर्मोडायनामिक्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी जे क्वेश्चन देणार आहे ना तेच परीक्षेत येणार आहेत, लक्षात घ्या। धड्यातले सगळेच प्रश्न मी एक्सप्लेन करणार आहे बाळांनो, पण मी तुम्हाला सांगू का की 2015 पासून जेव्हापासून सीईटीचे पेपर आपल्याला मिळायला सुरुवात झाली, 15-16 म्हणूया आपण, सीईटीचा कोणताही पेपर काढा तुम्ही, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू, ओके, याच्यावरती 100% क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये, बरोबर आहे। मग हा सीईटीला तर येणारच आहे। आता मी बोर्डचे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही कुठलाही पेपर काढा, यावर्षीचा प्रिलिमचा बघा। आमच्या इथं वायसी कॉलेज आहे, सयाजी कॉलेजेस आहेत, एलबीएस आहेत ना जे मोठे कॉलेजेस, त्यांच्या प्रत्येक कॉलेजच्या पेपरमध्ये एन्थाल्पीच्या डेफिनेशन्स आहेत, म्हणजे या टॉपिकमधल्या डेफिनेशन्स पहिल्यांदा करायच्या। एन्थाल्पी, मग एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आहे, एन्थाल्पीच्या खूप डेफिनेशन्स आहेत, पहिला करा, त्याला एक्झाममध्ये वेळ लागतोय, जरा त्या अवघड डेफिनेशन समजून घेऊन व्यवस्थित करा, केल्या असतील तर आनंदच आहे। म्हणजे डेफिनेशनमध्ये तेवढंच आहे का? नाही, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, स्टेट फंक्शन, अगदी ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, ह्याच्या पण डेफिनेशन आहेत, त्या परफेक्ट करा। म्हणजे थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करताना फर्स्ट डेफिनेशन्स करायच्या, लगेच आत्ताच करायच्या तुम्ही। लॉज, लॉजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट लॉ आहे हेसेस लॉ आहे, ठीक आहे, HESS हेस लॉ म्हणूया आपण। मग त्याचं स्टेटमेंट आहे विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं, 2 मार्काचा प्रश्न असतो, एकदम सिंपल आहे, म्हणजे लॉ जास्त नाही आहे। त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस, जुन्या सिलेबसमधला हा फेवरेट क्वेश्चन आहे की ह्याच्यावरती क्वेश्चन असायचाच, डिस्टिंग्विश। अगदी मी तुम्हाला सांगू का, फर्स्ट लॉ लिहायचा आपण आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेससाठी ह्यात जे चेंजेस होतात ना, फॉर एक्झाम्पल आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हटल्यावर वर्क डन काय येणार आहे, 0, मग वर्क डन 0 येत असेल तर डेल्टा यू इक्वल्स टू क्यू येणार। आयसोथर्मलसाठी डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 असते, मग क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू येणार। ॲडियाबॅटिकला क्यूचीच व्हॅल्यू 0 असते, मग डेल्टा यू इक्वल्स टू डब्ल्यू येणार। मग मला सांगा, ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी जर क्यूची व्हॅल्यू मी 0 घेतली तर डेल्टा यू म्हणजे काय आलं सांगा, डब्ल्यू ना। तुम्ही जेईचा पेपर काढून बघा 2014, त्यात हा प्रश्न विचारला होता, विचारलं होतं डेल्टा यू इज, दोनच शब्द होते प्रश्नात, डेल्टा यू लिहिलं होतं, पुढं इज लिहिलं होतं, आणि करेक्ट ऑप्शन होता ॲडियाबॅटिक वर्क, आहे ना बरोबर, ॲडियाबॅटिक वर्क। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की मेन पॉईंट काय इथं, की एक एक्सप्रेशन आहे पण वेगवेगळ्या प्रोसेससाठी, अगदी आयसोबॅरिक सुद्धा आहे। मग तुम्हाला मी सांगू का की पहिल्यांदा तुम्हाला ना हे जे लॉमध्ये जे एक्सप्रेशन आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन, हे इम्पॉर्टंट आहे, ओके। ह्याच्यावरती गेल्या वर्षी पण प्रश्न आला होता, तुम्हाला सांगू का, आणखी मी क्लिअरली सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मी प्रोव्हाइड करेनच, एखाद्या वेळेस राहून जातं कधी कधी, पण तुम्ही चॅनलवरती सर्च करा, तर डेल्टा इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू मी अगदी कन्व्हेन्शन्स एक्सप्लेन केलेत की ही सिस्टीम आहे, हीट ॲब्सॉर्ब करत असेल तर क्यू पॉझिटिव्ह घ्यायचं, इव्हॉल्व करत असेल तर क्यू निगेटिव्ह घ्यायचं, वर्क डन ऑन द सिस्टीम कॉम्प्रेशन होत असेल पॉझिटिव्ह, वर्क डन बाय द सिस्टीम एक्सपान्शन होत असेल तर वर्क डन निगेटिव्ह। आणि मी कुठं फसलो तुम्हाला सांगतो, आता ह्याची व्हॅल्यू 4000 जूल दिले, हीट ॲब्सॉर्ब समजा काय असेल ते, आणि वर्क डन दिले 2000 किलो जूल, समजा वर्क डन पण पॉझिटिव्ह आहे, क्यू पण पॉझिटिव्ह आहे समजा म्हणतोय, बरीचशी मुलं घोटाळा करतात, 6000 उत्तर लिहून टाकतात, नाही हे जूल आहे आणि हे किलो जूल आहे, लक्षात घ्या। मग तुम्ही एक तर जूलचं किलो जूल करा, 1000 डिवाइड करून ह्याच्या व्हॅल्यू, मग 4 किलो जूल आहे लक्षात घ्या, आणि मग ॲडिशन करा, इथं बिलकुल गडबड करू नका, हातातले मार घालवायचे नाही आहेत। मग आता डिस्टिंग्विश सांगितलं तुम्हाला मी, एक्सप्रेशन्स मी म्हणतो पहिल्यांदा हे एक्सप्रेशन करा बरं का, रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू, फॉर्म्युला आहे डेल्टा एन आर टी। मग तुम्ही डेफिनेशनमध्ये एन्थाल्पीची पण डेफिनेशन केलेली असणार आहे, बरोबर आहे, एन्थाल्पी इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड एनर्जी प्रोड्युसर ड्यू टू प्रेशर व्हॉल्यूम, ओके, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे, एच इक्वल्स टू यू प्लस पी व्ही। मग तुम्ही एच वन इक्वल्स टू यू वन प्लस पी वन व्ही वन करणार, एच टू इक्वल्स टू डेल्टा एच काढताना एच टू मायनस एच वन करणार, अरे पण याचा डिटेल व्हिडिओ दिला आहे ना मी, ज्यांनी नाहीच केले ना हे प्रश्न, या सगळ्यांसाठी व्हिडिओ आहेत। तुम्ही फक्त डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू आणि सह्याद्री ट्युटोरियल्स असं व्हॉइस मेसेज करा, सर व्हॉइस सर्च करा, तुम्हाला 100% व्हिडिओ मिळणार आहे। म्हणजे थर्मोडायनामिक्सवरती आपले डिटेल व्हिडिओ तयार आहेत। अरे कुठं मोठा टॉपिक आहे, फिजिक्सचे टॉपिक भयानक असतात, लक्षात घ्या, सिरियसली। बरं आता याच्यात ना सांगतो,
न्यूमेरिकल्स कडे वळायचं आहे आपल्याला. आता न्यूमेरिकल्स करत असताना मी तुम्हाला सांगू का की मी इथं लिहितोय वर्क डन. वर्क डनचं न्यूमेरिकल असण्याचे चान्सेस 100% आहेत. मग वर्क डनसाठी फॉर्म्युले कुठले आहेत की मायनस पी एक्सटर्नल आणि डेल्टा व्ही म्हणजे व्ही टू मायनस व्ही वन. वर्क डनचा फॉर्म्युला आहे मायनस डेल्टा एन गॅसियस बर का आणि आर टी रिॲक्शनसाठी वापरायचा आहे हा. ओके वर्क डनसाठी तुम्हाला सांगू का पी डेल्टा व्ही हे दोन फॉर्म्युले आहेतच आणि वर्क डनसाठी अजून एक फॉर्म्युला आहे तो इथला आहे की डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनर्जी तुम्हाला दिलं असेल हीट ॲब्सॉर्ब किंवा दिलं असेल त्याच्यानुसार तुम्ही वर्क डन फाइंड आउट करू शकताय. आता वर्क डनसाठी ना सेपरेटच एक व्हिडिओ तयार केला पाहिजे पण या व्हिडिओमध्ये मी पहिला टाईप कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही प्रयत्न नाही कम्प्लीट करणारच आहे लक्षात घ्या. बघा वर्क डनमध्ये पहिल्यांदा जो फॉर्म्युला वापरायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये मी हे कव्हर करतो बरं का. समजून घ्या वर्क डनचा फॉर्म्युला आहे मायनस पी एक्सटर्नल व्ही टू मायनस व्ही वन. ओके आता त्यासाठी हा एकच टाईप का कव्हर करतोय कारण मला व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. लक्ष द्या ह्याच्यात प्रेशर आहे व्हॉल्यूम आहे आणि वर्क डन आहे. प्रेशर जर तुम्ही ॲटमॉस्फिरिकमध्ये घेतलं तर व्हॉल्यूम लिटरमध्ये घ्या वर्क डन लिटर ॲटमॉस्फिरिकमध्ये येतील. पण या वर्षीच्या सिलॅबसमध्ये लिटरच्या ऐवजी ओके म्हणजे समजून घ्या ॲटमॉस्फिरिकच्या ऐवजी बार हे युनिट वापरायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तोच आता मला एक्सप्लेन करायचा आहे बरं का. समजून घ्या बघा पहिलाच प्रॉब्लेम जो आहे की त्याच्यात त्यांनी ना व्हॉल्यूम हा लिटरमध्ये दिला आहे व्हॉल्यूम हा लिटरमध्ये दिला आहे पण प्रेशर मात्र त्यांनी बारमध्ये घेतलं आहे. कशामध्ये घेतलं आहे बार. पण लिटर म्हणजेच डी एम क्यूब बाळांनो लिटर म्हणजेच काय डी एम क्यूब. त्यामुळे तुम्ही याला डी एम क्यूब बार असं सुद्धा म्हणू शकता आणि तेच आपल्याला यावर्षी यूज करायचं आहे. पण काय होतं माहीत आहे का बघा लक्ष द्या की प्रेशर ठीक आहे बारमध्ये दिलं आहे व्हॉल्यूम लिटर म्हणजे डी एम क्यूब दिलाय म्हणजे तुम्हाला 1 डी एम क्यूब बारमध्ये आन्सर मिळतोय पटकन. पण त्याला तुम्ही 100 न मल्टीप्लाय करा मग ते कशात कन्वर्ट होईल जूलमध्ये. हेच तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही बघा आता लिटर ॲटमॉस्फिरिक घेतलं म्हणजे डी एम क्यूब आणि ॲटमॉस्फिरिक तेव्हा मात्र 101.3 मल्टीप्लाय करावं लागतं हे लक्षात घ्या. मग आता व्हिडिओ पॉज करा आणि हा टेबल लिहून घ्या समजून घ्या ठीक आहे. मग आता पहिला क्वेश्चन बघा 4.1 3 मोल्स म्हणलं आहे पण नंबर ऑफ मोल्स इथं आपल्याला लागणार नाही आहेत. एक्सपांडेड आयसोथर्मली म्हणलं आहे एक्सपान्शन वर्क डन निगेटिव्ह येणार आहे ठीक आहे. फ्रॉम 15 डी एम क्यूब टू 20 डी एम क्यूब म्हणजे व्ही वनची व्हॅल्यू 15 डी एम क्यूब दिले व्ही टूची व्हॅल्यू 20 डी एम क्यूब दिले डी एम क्यूब दिले आणि प्रेशर जे आहे एक्सटर्नल प्रेशर ते 1.2 बार दिलं आहे. मग डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूया प्रेशरची व्हॅल्यू 1.2 बारमध्ये ओके आणि व्ही टू मायनस व्ही वन म्हणजे 20 - 15. आता 20 - 15 किती 5 येणार त्यांना 1.2 मल्टिप्लाय करा 6 येणार. युनिट काय बघा वर्क डन आहे डी एम क्यूब बार हे युनिट पण डी एम क्यूब बारला 100 मल्टिप्लाय करा ते जूलमध्ये कन्वर्ट होईल ॲन्सर 600 जूल. किती सोपं आहे व्ही वन व्ही टू ओके आणि प्रेशर ओके. मग तुम्हाला 4.1 मी सांगितलं 4.2 सुद्धा का जमेल काहीही अवघड नाही आहे पण तो 3 तर प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यामुळे 4.1 मी एक्सप्लेन केलं आहे. आता 4.2 फोटो शेअर केला आहे बघा काय काय दिलं आहे गिवन डाटा बघा. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट प्रेशर प्रेशर विचारलं आहे आता सांगतो वर्क डन हे एक्सटर्नल प्रेशर विचारलं आहे आणि व्ही टू मायनस व्ही वन ऑब्व्हियसली या बाकीची व्हॅल्यू दिल्या असणार आहेत बघा बघू 2 मोल्स ऑफ अनॅलिटिक मोलची इथं गरज नाही आहे. आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर नंबर ऑफ मोल्स लागतो मॅक्सिमम वर्क डनला. आता त्यांनी दिले काय बघा की इथं कॉम्प्रेशन आहे सुरुवातीचा व्हॉल्यूम 25 डी एम क्यूब आहे आणि नंतरचा 13 डी एम क्यूब आहे म्हणजे बघा नंतरचा व्हॉल्यूम 13 डी एम क्यूब आहे आणि अगोदरचा व्हॉल्यूम 25 डी एम क्यूब होता ओके. आणि वर्क डन जे दिलं आहे ते जूलमध्ये दिलं आहे. आता शांतपणे लक्ष द्या की हे जे आहे ते मी लिटरमध्ये घेतलं ओके. जर मी व्हॉल्यूम लिटरमध्ये म्हणजे डी एम क्यूमध्ये घेतो आहे तर वर्क डन पण डी एम क्यूब बारमध्ये घेतो ना. त्यांनी जूलमध्ये दिलं आहे ना तर मी काय करतो त्याला 100 डिवाईड करतो. मग 48 ना त्याला 100 डिवाईड केलं की 48.624 मग 100 डिवाईड केल्यामुळे ते डी एम क्यूब बारमध्ये कन्वर्ट झालं ना. म्हणजे याला मी डी एम क्यूब बारमध्ये कन्वर्ट केलं हे तर डी एम क्यूब. मग प्रेशर जे येणार आहे ते बारमध्ये येणार ना. कसं करणार तुम्ही याला सबस्ट्रॅक्शन करा मायनस 12 येते
ओके तो माइनस टू माइनस प्लस होते 12 अपॉन होना है मैं 48.624 अपॉन 12 म्हणजे हे पी एक्सटर्नल होना है बघा 12 फोर जा 4 पॉइंट समथिंग काहीतरी आंसर येणार आहे करेक्ट आहे पण युनिट काय असणार आहे बार म्हणजे मी इथं त्यांनी जे वर्क डन दिलं होतं ते जूल मध्ये दिलं होतं त्याला 100 ने डिवाइड का केलं कारण व्हॉल्यूम मला लिटर मध्येच पाहिजे होतं ऍक्च्युअली मी त्याला एसआय मध्ये कन्वर्ट करू शकलो असतो तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम आला नसता मग तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या की वर्क डनच्या न्यूमेरिकल मध्ये ना युनिट्स अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मी चार्ट आहे तो हा चार्ट इम्पॉर्टंट आहे कारण त्यांनी काय केलं आहे माहिती का सांगतो आता लक्ष द्या अजून या चार्टमध्ये थोडंसं मी वाढवतोय काय बघा जर तुम्ही प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कलमध्ये घेतलं तर व्हॉल्यूम तुम्ही मीटर क्यूबमध्येच घेतला पाहिजे तर वर्कडन तुम्हाला जूलमध्ये मिळेल ना आता त्यांनी वर्कडन सुरुवातीला बघा न्यूमेरिकलमध्ये जूलमध्ये दिलं आहे आणि बघा वर्क डन त्यांनी जूलमध्ये दिलं आहे आणि व्हॉल्यूम त्यांनी डी एम क्यूबमध्ये दिलं आहे आणि प्रेशर विचारलं आहे मग तुम्ही उलटं जूलचं डी एम क्यूब बारमध्ये कन्वर्ट करणार कारण ते सोपं आहे 100 डिवाइड करायचं मग ते केलं की प्रेशरचं युनिट बारमध्ये मिळेल आलं लक्षात आता 4.3 जो आहे ना तो मात्र त्याला तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट म्हणा कारण त्या ठिकाणी एक लक्षात घ्या फॉर्म्युला हाच आहे पण तिथं मुलांचा थोडासा गोंधळ होतोय त्यामुळे मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित लक्ष द्या रिॲक्शन त्यांनी दिले C2H4 गॅसियस त्याचा 1 मोल दिला आहे ओके HCl त्याचा सुद्धा 1 मोल दिला आहे आणि तयार होतंय C2H5Cl त्याचा पण 1 मोल आहे त्यांनी दिले काय बघा की याचे 200 मिली आपल्याकडे अवेलेबल आहेत पण ह्याचे मात्र 150च आहेत ओके मग आता तुमच्या लक्षात येतं का बघा इनिशियल व्हॉल्यूम काढताना यांचे जर कोएफिशियंट सेम असतील तर इक्वल व्हॉल्यूम रिॲक्ट होणार आहे तेव्हा ह्याचे 200 मिली जरी असले तरी 115 मिलीच रिॲक्ट होणार आहे तेव्हा V1 काढताना मी 300 मिली लिहिलं कळालं का आता डी एम क्यूबमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिली म्हणजे 10³ -3 हा फॅक्टर तुम्हाला माहिती आहे -3 हा मग 0.3 येणार डी एम क्यूब फायनल व्हॉल्यूम याचा कोएफिशियंट 1 आहे मग तो 150 येणार बाळांनो म्हणजे 0.15 म्हणा तुम्ही आणि डी एम क्यूब मग आता मला V1 V2 माहिती आहे V1 आणि V2 माहीत आहे बरं त्यांनी काय दिलं आहे 1 bar प्रेशर म्हणलं आहे म्हणजे प्रेशर पण दिलं आहे म्हणजे एक्सटर्नल प्रेशर किती सोपं आहे बघा 1 bar दिलं आहे मग वर्क डन काही अवघड नाही आहे मग वर्क डन -P एक्सटर्नल तर 1च आहे जाऊ दे लिहितो आणि ब्रॅकेटमध्ये V2 - V1 म्हणजे 0.50 - 0.30 लिहितो आता बघा ह्याचं सबस्टिट्यूशन मायनस येणार आहे त्या मायनसमुळे मायनसचं प्लस होणार आहे आणि 0.15 डी एम क्यूब बार असं युनिट येतं आहे डी एम क्यूब बारला 100 ने मल्टीप्लाय करा म्हणजे 15 जूल असा ॲन्सर येणार आहे आणि जे करेक्ट आहे मग तर या व्हिडिओमध्ये मी वर्क डनचा ना एक फॉर्म्युला फक्त घेतला आहे रिॲक्शनसाठी म्हणजे -ΔNRTसाठी मी वेगळा व्हिडिओ तयार करेन मॅक्सिमम वर्क डनसाठी सुद्धा वेगळा व्हिडिओ तयार करेन पण ऑलरेडी तयार केलेले आहेत तुम्ही चॅनलवर सर्च करा पण मी अजून तयार करेन ठीक आहे मग प्रत्येक टॉपिकच्या IMP क्वेश्चन्स मी द्यायला सुरुवात केलेली आहे ओके कमी वेळेत कसं करता येईल हे तुम्हाला मी सांगतोय पण जर तुम्ही चॅनल व्यवस्थित फॉलो केलं असेल तर 15 दिवसापूर्वीच आपण तुमच्या डेफिनेशन लॉज डिस्टिंग्विश सगळं करून घेतलं एक्सप्रेशन्स पण केलं आहे नवीन भरपूर मुलं जॉईन झालेत गेल्या आठवड्यात 3-4 हजार नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेत म्हणूया पण मग यांना मी रिक्वेस्ट काय करतो आहे की तुम्ही ना सगळ्या डेफिनेशन सगळे लॉ एकत्र करा मग 21 अपेक्षित वापरू शकताय क्वेश्चनसाठी मग त्यात खूप डेफिनेशन एक्स्ट्रा दिलेत माझं म्हणणं असतं नेहमी टार्गेट यूज करा PYQs यूज करा त्यातलेच प्रश्न येणार आहेत ओके आणि नसतीलच तुमच्याकडं तर यश आराध्ये आपलं चॅनल आहे ओके सध्या यश आराध्ये कार्तिक दादा ह्यांच्यावर खूप लोड आहे दोघेही इंजिनिअरिंग कंप्लीट करत आहेत मग त्यामुळे रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करणं त्यांना जमत नाही पण चॅनलवर तुम्ही सर्च करा ना मग यश आराध्येवर केमिस्ट्री 7 डेज प्लॅन मग त्यांना त्याचे डिस्क्रिप्शन बघा सगळ्या डेफिनेशन्स वगैरे दिलेल्या आहेत त्या करा ऑल द बेस्ट धन्यवाद